लोकसभा निवडणुकीकरिता रविकांत तुपकर हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मातृत्व सिंदखेड राजा येथे मा जिजाऊंचे आशीर्वाद घेत त्यांच्या समोर नतमस्तक होत प्रचाराला सुरुवात केली आहे. व प्रचाराला सुरुवात केल्यानंतर विद्यमान खासदार प्रताप जाधव यांच्यावर चांगलेच बार टाकले. त्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांनी लावलेला जिल्हा कलंक याचा पाढा वाचत ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतली आहे. ही जनतेची निवडणूक आहे असं म्हणत त्यांनी मी नंबर 1 वर राहणार असून ते नंबर 2 वर राहतील व त्यांचा माझ्याशी सामना असेल असे मत व्यक्त केले. मा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन जिजाऊ मातेंना वंदन करून आणि नारळ या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून या ठिकाणी आम्ही केलेला आहे. मा जिजाऊंची कूस ही स्वराज्याची स्थापना करणारी कूस आहे. छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घालणारी कूस आहे. बुलढाणा जिल्हा हा कायमच मायच्या भूमिकेत राहिलेला आहे. मातृत्व आणि दातृत्व असणारा हा जिल्हा आहे. मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं होतं, पुण्यामध्ये सोन्याचा नांगर त्यांनी फिरवला होता, माझ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या मिरचीच्या देठाला जरी हात लागला तर हात आणि पाय कलम करून टाकीन असा दम त्या काळात शत्रूला छत्रपती शिवाजी राजांनी दिला. ही शिकवण मा जिजाऊ साहेबांनी त्यांना दिली आणि म्हणून मा जिजाऊ साहेबांचे जे संस्कार आहेत ते संस्कार घेऊन आज आम्ही या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. ही फक्त लोकसभेची निवडणूक नाही आहे तर ही स्वराज्याची निवडणूक आहे, स्वातंत्र्याची निवडणूक आहे. या पुढाऱ्यांच्या जाचातून जोखडातून सामान्य माणसाला आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून मुक्त करायचं आहे. गावगाड्यातली जनता स्वतःच्या खर्चाने चटणी भाकरी बांधून आज या सिंदखेड राजाला राजवाड्यावर या ठिकाणी आलेली आहे. ही जनता ही भाड्याने आणलेली फौज नाही, ही काही दारू मटण पार्ट्या देऊन आणलेली फौज नाही, 500 रुपये रोजाने आणलेली फौज नाही, स्वतःच्या कष्टाच्या घामातले पैसे खर्च करून आलेली फौज आहे. जनतेने आता ही निवडणूक हाती घेतलेली आहे. या निवडणुकीमध्ये सगळे नेते विरुद्ध जनता अशी निवडणूक होणार आहे आणि जनतेचा विजय या निवडणुकीमध्ये 100% होणार, कारण जनतेने ही निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.